सावंतवाडी येथील शिवभवानी कला क्रीडा मंडळाच्या वतीने वाळके मास्तर व्यायामशाळा सावंतवाडी येथे शिवभवानी चषक जिल्हास्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन सावंतवाडी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आलं. शिवभवानी कला क्रीडा मंडळाच्या वतीने शिवभवानी चषक जिल्हास्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील 20 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व गृहराज्यमंत्री दीपकभाई केसरकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. मंडळाच्या आग्रहामुळे येत्या नजीकच्या काळात आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घेण्याचंही त्यांनी जाहीर केलं. त्यांच्यासोबत युवा नेते संदेश पारकर, सावंतवाडी विधानसभा प्रमुख विक्रम सावंत, अनुप नाईक, शब्बीर मनियार, प्रकाश परब उपस्थित होते. या स्पर्धेला अंतिम सामना शिवभवानी सावंतवाडी विरुद्ध सिंधुपुत्र कोळोशी यांच्यामध्ये झाला. त्यास सिंधुपुत्र कोळोशी संघाने शिवभवानी संघावर मात करत शिवभवानी चषकावर आपले नाव कोरले. विजेता सिंधुपुत्र कोळोशी संघाला रोख 7001 व चषक मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी सावंतवाडी पंचायत समितीच्या माजी सभापती प्रियंका गावडे, मडगावकर, प्रमोद गावडे, संतोष चितारी, वाळके गुरुजी, मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर, वसीम शेख, नरेश डोंगरे, जितेंद्र म्हापसेकर, पांढरे सर उपस्थित होते. कोकण लाईव्हसाठी कृष्णा सावंत, मानगाव.